नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण वचन या घटकाचा काही भाग अभ्यासला आहे. तर आज आपण वचन एक वचनाचे अनेक वचन करताना काही नियम अभ्यासूया. पहिला नियम आहे की सामान्य नामाचेच अनेक वचन होत असते. मग सामान्य नाम म्हणजे मुलगा, नदी, आंबा, हे अशा प्रकारच्या सामान्य नामाचेच अनेक वचन केले जाते. दुसरा नियम आहे की विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला, ठिकाणाला दिलेले नाव, जसे की विजया, प्रिया, प्रदीप, या विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. तिसरा नियम आहे की भाववाचक नामाचेही अनेक वचन होत नाही, जसे की आपुलकी, प्रेमळपणा, हुशार, या अशा भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. चौथा नियम आहे की पदार्थवाचक नामाचेही अनेक वचन होत नाही. पदार्थवाचक नाम म्हणजेच जसे की लोखंड, ज्वारी, बाजरी, गहू, अशा पदार्थवाचक नामाचे अनेक वचन केले जात नाही. आता एक वचन व अनेक वचन काही नामांचे हे सारखेच असते, जसे की दगड, दगड, उंदीर, उंदीर, शाळा, शाळा. मग मी उंदीर पाहिला, या वाक्यात क्रियापदावरून आपल्याला एक वचन आहे की अनेक वचन आहे हे ओळखता येते. उंदीर पाहिला, पाहिला म्हटल्यानंतर एकच उंदीर पाहिला हे आपल्याला समजते. मग त्यावरून उंदीर हा एक वचनी आलेला आहे हे आपल्याला समजतं. मी शाळा पाहिल्या, शाळा पाहिल्या, पाहिल्या म्हटल्यानंतर अनेक शाळा पाहिलेल्या आहेत. मग यावरून आपल्याला शाळा हा शब्द अनेक वचनी रूपात आलेला आहे हे आपल्याला समजते. धन्यवाद.